भरधाव दुचाकीवर विरुद्ध दिशेने ट्रिपल सीट जाणाऱ्या तिघा मित्रांच्या बाईकला अज्ञात बोलेरोच्या गाडीने धडक दिली आहे या अपघातात दोघा मित्रांचा मृत्यू झाला असून एकाची प्रकृती गंभीर आहे हा भीषण अपघात जालना रोडवरील सुंदरवाडी येथे आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास घडला घटनेची माहिती मिळताच मृतांच्या नातेवाईकांनी घाटी रुग्णालयामध्ये धाव घेतली होती पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की विजय जगन्नाथ काकडे आणि अभिषेक राजू लोकाल असे मयत दोघा मित्रांची नावे आहेत तर उमेश उर्फ गुड्डू उमाकांत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की विजय जगन्नाथ काकडे आणि अभिषेक राजू लोकाल असे मयत झालेल्या दोघा मित्रांची नावे आहेत तर उमेश उर्फ गुड्डू उमानंद कत्तीकर यांच्यावर घाटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे रविवारी अभिषेक हा कंपनीमध्ये काम करून आल्यानंतर विजय अभिषेक आणि उमेश पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की विजय जगन्नाथ काकडे अभिषेक राजू लोकल पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की विजय जगन्नाथ काकडे आणि अभिषेक राजू लोकल असे मृत दोघा मित्रांची नावे आहेत तर उमेश उर्फ गुड्डू उमानंद कत्तीकर यांच्यावर घाटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे रविवारी अभिषेक हा कंपनीमध्ये काम करून आल्यानंतर विजय अभिषेक आणि उमेश हे तिघे दुचाकीवरून जालना रोडवरील सुंदरवाडी येथे जेवण करण्यासाठी गेले होते दुचाकीवर भरधाव वेगामध्ये झालटा फाटा येथून विरुद्ध दिशेने जात असताना अज्ञात बोलेरोला हे वाहन धडकले आणि अपघात होताच बोलेरो चालक घटनास्थळावरून पसार झाला घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्र गौतम पतारे घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्र गौतम पातारे सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी चौरे हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले जखमींना तात्काळ घाटी रुग्णालयामध्ये त्यांनी दाखल केलं असता दोघांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले तर एकावर अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू आहेत